हे हॅलो फ्रेंड्स, मी निलिमा स्वागत करते तुमचं नील स्टुडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वे? मजेत आहात ना? हसत राहा आणि सेफ राहा. तर आजचा जो ब्लॉग घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी तो आहे डिशवॉशरवरती. तर मी घेतला आहे एक डिशवॉशर. डिशवॉशर घेऊन मला एक महिना झाला आहे, पण मी स्वतः पहिले त्याचा रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करत होती की ते काम कसं करतंय. आणि मी जो डिसिजन घेतला डिशवॉशर घेण्याचा तो मी बरोबर घेतला का, मी घेऊन पस्तावत तर नाही ना. पहिले मी हे चेक केलं आणि त्यानंतरच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येते. तर फ्रेंड्स, तुमच्याही मनात प्रश्न असेल ना की डिशवॉशर घ्यायचं की नाही घ्यायचं की मेडच बरी, तर हा प्रश्न माझ्याही मनात होता. मीही त्याच्यावरती बरंच सर्च केल्याच्या नंतरच मी डिसिजन घेतला होता की मी डिशवॉशर घेईल म्हणून. तर हा तुमच्या मनातला जो प्रश्न आहे तो माझ्या व्हिडिओने दूर होऊ शकतो असं मला वाटतं, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवते. तर मी कोणतं डिशवॉशर घेतलं आहे आणि कसं डिशवॉशर घेतलं आहे ते मी तुम्हाला लवकरच दाखवते. तर चला आपण बघूया माझं डिशवॉशर. तर चला आता आपण डिशवॉशर बघूया. मी तुम्हाला दाखवते माझं डिशवॉशर. तर हे आहे माझं डिशवॉशर, हे आहे IFB कंपनीचं. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, हे पेड प्रमोशन नाही आहे. तर तुम्हाला जी कंपनी ओके वाटत असेल तुम्ही थोडंसं कंपनीबद्दल रिसर्च करा आणि तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही डिशवॉशर घेऊ शकता. तर मी घेतला आहे IFB कंपनीचा आणि हे सेम आपलं वॉशिंग मशीन असतं त्या पद्धतीनेच काम करतं. इथं तुम्ही बघू शकतायत ही जी फंक्शनल प्लेट आहे ती सेम वॉशिंग मशीनसारखीच आहे. इथून वॉशिंग मशीन, इथून डिशवॉशर स्टार्ट होतं. इथं एक्स्ट्रा हायजिनिंग टॅबलेट्स, हाफ लोडेड, फुल लोडेड असे ऑप्शन्स आहेत. त्याचप्रमाणे इथं प्रोग्राम्स आहेत. जसे आपल्या वॉशिंग मशीनला असतात तसेच इथं प्रोग्राम्स आहेत. तर हे टोटली 8 प्रोग्राम्स आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 प्रोग्राम्स आहेत. इथं प्रोग्रामचं बटन आहे, याच्यावर तुम्ही सिलेक्ट करू शकता की कोणता प्रोग्राम तुम्ही यूज करायचा. तर हे प्रोसेस कसं करतं, तर हे प्रोसेस करतं पहिले वॉश करतं, त्याच्यानंतर रिन्स करतं, त्याच्यानंतर ड्राय करतं आणि नंतर एंड होतो. आणि हे जे दोन आहेत, तर हे दोन आहे हे सॉल्टसाठीचं आहे आणि हे लिक्विड शायनिंगसाठीचं आहे. हे इंडिकेटर्स आहेत. ज्यावेळेस तुमचे सॉल्ट किंवा लिक्विड संपतं तर ते संपल्याच्या नंतर हे तुम्हाला इंडिकेट करतं की तुमचं लिक्विड आणि सॉल्ट संपलं आहे तर तुम्ही ॲड करा. तर ही याची प्लेट आहे. त्यानंतर तुम्हाला सॉल्ट, म्हणजे हे जे आहे हे सॉल्ट, लिक्विड आणि डिटर्जंट आहे. हे मला वॉशिंग मशीन ज्यावेळेस मी घेतलं त्यावेळेस मला गिफ्ट भेटलं होतं. हे ॲक्च्युली आपल्याला सेपरेटली घ्यायचं असतं, पण मी ज्यावेळेस हे डिशवॉशर घेतलं त्यावेळेस हे आम्हाला गिफ्ट भेटलं. तर हे आहे सॉल्ट. हे सॉल्ट 1 kg आहे आणि हे 1 time फिलअप आहे. हे 1 महिना तुम्हाला जातं. तर सॉल्टचा उपयोग काय होतो, तर सॉल्टचा उपयोग असा होतो की आपलं पाणी किती हार्ड आहे. जर तुमचं बोरिंगचं पाणी आहे, कॉर्पोरेशनचं पाणी आहे, त्याने हिशोबाप्रमाणे जसं आपलं पाणी हार्ड आहे तर पाण्याला सॉफ्ट करण्याचं काम सॉल्ट करतं. मग त्या हिशोबाने ते सॉल्ट घेतं की किती सॉफ्ट करायचं आहे पाणी, त्या हिशोबाने डिशवॉशर सॉफ्ट सॉल्ट घेत असतं. त्यानंतर मला भेटलेलं हे जे लिक्विड आहे हे शायनिंगचं काम करतं. आपले जे काही भांडे आहेत, आपले प्लेट्स आहेत, स्टील तर खूप छान शाईन करतं. त्याच्यासाठीचं हे लिक्विड आहे. हे पण 1 time फिलअप करायचं आहे, सारखं टाकायची आपल्याला आवश्यकता पडत नाही. तर त्याच्यानंतर मला भेटलेलं आहे हे डिटर्जंट आहे, डिशवॉशिंग डिटर्जंट. हे मला डेली, म्हणजे जेवढे माझे भांडे आहेत त्या हिशोबाने 1 spoon, 1.5 spoon असं टाकायचं असतं. तर हे डिशवॉशर आपल्याला डेली यूज करायचं आहे. तर आता मी तुम्हाला डिशवॉशर ओपन करून दाखवते कसं आहे. हे 12 plates आहे. तर हे अशा पद्धतीने पूर्णपणे ओपन होतं, पूर्ण स्लाइड करायचं आहे खाली. हे जे आहे हे डिटर्जंटसाठीचं आहे. इथं तुम्ही 1.5, 2.5 असं मार्क्स बघता आहात त्या हिशोबाने, म्हणजे आपले भांडे किती आहेत त्या हिशोबाने इथं आपण आपलं पावडर टाकायचं आहे. त्याचबरोबर एक टॅब पण भेटते, टॅबलेट, तीही आपण इथं टाकू शकतो. डिटर्जंट नसेल वापरायचं तर तुम्ही टॅबलेट यूज करू शकता. त्यानंतर इथं जे आहे ते शायनिंग लिक्विड जे आहे ते इथं फिलअप करायचं आहे. 1 time एकदा फिलअप केलं की जेव्हा ते संपतं त्यावेळेस इंडिकेटर येतं. त्यासाठीचं हे आहे. हे कंटेनर्स पूर्णपणे बाहेर येतात, अशा पद्धतीने मूवमेंट होतं. तर हे आहे 12 plates, याच्यात 14 plates पण येतं. तर अशा पद्धतीने हे प्लेटसाठीचं आहे. हेही ओपन होतं. इथं जर तुम्हाला छोटे प्लेट्स ठेवायचे, तुमचे जर प्लेट्स भरपूर असतील तर तुम्ही याचा वापर करू शकतात एक्स्ट्रा प्लेट्ससाठी. आणि जर तुम्हाला याच्यातच तुमचे प्लेट्स ॲडजस्ट होत असतील, इथंच तुमचे प्लेट्स ॲडजस्ट होत असतील, तुमच्याकडे आता प्लेट्स नाही आहे पण मोठे भांडे आहेत, तर त्यावेळेस तुम्ही ह्याला डाऊन करून इथं तुमचे भांडे, मोठे भांडे, कढई, पातीलं, कुकर
अशा पद्धतीचे वस्तू तुम्ही इथं ठेवू शकता. याच्यात एक प्लस पॉइंट आहे माझा की हे जे दिलेलं आहे हे आहे बॉटलसाठी, म्हणजे आपल्याकडे मिल्टॉनची किंवा स्टीलची किंवा थर्मास असेल तर तो इथं जर ठेवला तर तो पडू शकतो. त्यासाठी हे एक सेफली दिलेलं आहे की याच्यावरती आपण थर्मास ठेवून किंवा बॉटल ठेवून त्याला वॉश करू शकतो. तर हे 12 प्लेट्सचं असं आहे आणि याच्यात वाट्या वगैरे कप्स वगैरे आपण इथं ठेवू शकतो. हे पूर्ण मुवमेंट होतं याचं, तुम्हाला कशा पद्धतीने याला यूज करायचं त्या पद्धतीने हे होतं. नंतर इथं तुम्ही तुमचे छोटे छोटे पातीले वगैरे पण ठेवू शकता. या एका साईडला तुम्ही कप वगैरे ठेवू शकतात, एका साईडला ग्लास वगैरे पण ठेवू शकतात. याच्यामुळे तुम्ही काचेचे ग्लास, स्टीलचे प्लेट, स्टीलच्या वाट्या, त्याच्या सर्व प्रकारच्या भांडे तुम्ही इथे वॉश करू शकतात. फक्त जे लो क्वालिटीचं प्लॅस्टिक आहे ते आपण याच्यात वॉश करू शकत नाही आहे. मायक्रोवेव्ह सेफवाले जेवढे पण प्लॅस्टिकचे भांडे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही इथं यूज करू शकतात. फक्त जे लो क्वालिटीच्या बर्ण्या वगैरे असतात तर त्या आपण याच्यात वॉश करू शकत नाही आहे. बाकी सर्व प्रकारचे सर्व टाईपचे भांडे तुम्ही याच्यामध्ये वॉश करू शकतात. तर हे आहे सॉल्टसाठीचं. याच्यामध्ये वन टाईम तुम्ही सॉल्ट ॲड करू शकतात आणि ते मग तुम्हाला महिनाभर जातं, 1 किलोचं महिनाभर जातं. तुम्ही 2 किलोपर्यंत याच्यात ॲड करू शकतात. तर हे पूर्ण ओपन होतं अशा पद्धतीने आणि आत्ता याच्यामध्ये माझं सॉल्ट अवेलेबल आहे. ह्याच्याच थ्रू आपले भांडे वॉश होतात. आणि इथं ही जी नेट आहे तर हे जर आपलं काही थोडंफार उष्ट असेल तर ते इथं कुठेतरी अटकू नये किंवा मग आपल्या पाईपलाईनमध्ये अटकू नये म्हणून दिलेले आहेत. तर हे अशा पद्धतीने माझं डिशवॉशर आहे. तर हे काम कसं करतं याच्यामध्ये मी तुम्हाला प्लेट्स आणि भांडे लावूनही दाखवते, वॉश करूनही दाखवते. तर चला तेही प्रोसेस बघूया. तर 12 ते 13 नंबरचीच प्लेट्स ह्या डिशवॉशरमध्ये बसू शकते. अशा पद्धतीने प्लेट्स लावायचे आहेत. हे त्या डब्याचं झाकण आहे. साठी मी 1 स्पून डिटर्जंट टाकते. त्यानंतर याला प्रेस करून लावून देऊया. आणि आता तुम्ही बघू शकताय इथं ज्या टाईम आला आहे हा इकोचा आहे, म्हणजे ह्या फंक्शनवरती इको ह्या फंक्शनवरती. आता तुम्ही इथं बघू शकता की 50 डिग्री सेल्सिअस 50 डिग्री सेल्सिअस 40 डिग्री सेल्सिअस इथं तुम्हाला हे दिसत आहेत ना. याचा उपयोग याच्यासाठी की आपण जेव्हा भांडे धुवायला लावतो तेव्हा लास्ट जे ड्रायचं प्रोसेस होतं तेव्हा तुमचे भांडे गरम पाण्याने धुतले जातात. तर एवढा हीटमध्ये ते पाणी असतं आणि तुमचे भांडे क्लीन करतं. तर आता आहे इकोवरती. इकोवरती आपण प्रोग्राम करणार नाही आहोत, आपण करणार आहोत डेलीवरती. याच्यामध्ये 60 डिग्री सेल्सिअसवरती तुमचे भांडे गरम पाण्यात धुवून निघणार आहेत. तर आपण याला
डेलीवरती करूया. दिसते डेली डेलीवरती मी प्रोग्राम केले. प्रोग्राम झाला आहे, त्याच्यानंतर फक्त हे बटन प्रेस करायचे आणि आपलं डिशवॉशर चालू झाले. तर इथून आम्ही पाण्याचं कनेक्शन केलेलं आहे. हे डिशवॉशरसाठी आहे आणि हे वॉशिंग मशीनसाठी आहे. तर अशा पद्धतीने फक्त एकच पाईपलाईन, म्हणजे गरम पाण्यासाठी वेगळं करण्याची गरज नाही आहे, एकच पाईपलाईनमध्ये पाण्याशी कनेक्ट करू शकतो. तर आता हे प्रोसेस होत राहील, मी माझे बाकीचे कामं तोपर्यंत करू शकते. कसं असतं ना, आपण आत्ताच्या याच्यामध्ये खूप धावपळ असते, आपण वर्किंग वुमन्स असतात, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये वर्किंग वुमन्स आहेत, परत प्लस खूप जास्त मेंबर्स असतात, खूप जास्त भांडे असतात, तर अशा घरांमध्ये हे डिशवॉशर खूप छान काम करतं, म्हणजे खूप कामाचं आहे. प्लस 40+ एजड ज्या लेडीज असतील, आताचं थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये थंड पाणी असतं, त्याच्या खाली भांडे धुणं, बऱ्याच वेळ उभं राहणं, कारण आजकाल प्रत्येक घरामध्ये हे बेसिंग असतं, बसून कोणी भांडे घासत नाही, उभं राहूनच भांडे घासतं. तर 40+ ज्या लेडीज आहेत तर त्यांना इतक्या वेळ उभं राहून भांडे घासणं हे पॉसिबल होत नाही आहे. तर बस तुम्ही डिशवॉशर घ्या, त्यांना भांड्यांना प्लेटिंग करून द्या, भांड्यांना लावून द्या तुम्ही याच्यामध्ये, आणि मस्तपैकी एक तर आराम करा किंवा टी व्ही बघा किंवा तुमचं अदर काही काम असेल तर ते करू शकतात. किंवा आता मला जायचं आहे बाहेर, तर माझे भांडे होईपर्यंत मी रेडी होईल आणि मग त्याच्यानंतर मी जाईल. आणि असंही नाही की मी भांडे लावले आहेत आणि मी बाहेर जाऊ शकत नाही आहे, तर तुम्ही भांडे लावून झाल्याच्या नंतर, तुमचं प्रोग्रामिंग करून झाल्याच्या नंतर तुम्ही बाहेरही जाऊ शकतात. तुमचं तो एक तासाचं काही काम असेल तर तेही करून तुम्ही रिटर्न येईपर्यंत तुमचे भांडे वॉश झालेले असणार आहेत. अशा पद्धतीने हे डिशवॉशर काम करतं आणि मला हे खूप हेल्पफुल आहे. मला खूप छान वाटतं आहे की मी डिशवॉशर घेण्याचा जो डिसिजन घेतला आहे तो खरंच खूप छान होता. मी इथं कोणत्याही पद्धतीचं फसलेली नाही आहे, माझ्यासाठी खूप छान आहे. मला तरी हे ओके वाटलं आहे. तर आता जेव्हा भांडे पूर्ण वॉश होतील त्यानंतर तुम्हाला जो फायनल रिझल्ट येईल त्याच्यावरनं तुम्हाला कळेलच की तुम्ही हे डिशवॉशर घेऊ शकतात किंवा नाही. तर आपल्या डिशवॉशरची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे, त्याचबरोबर मी माझ्या घरातलीही कामं आवरलेली आहेत. तर आता मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते. तर इथं आला आहे 0, म्हणजे आपला सर्व टाइम कम्प्लीट झालेला आहे, सगळी प्रोसेस झालेली आहे आणि 0 आलं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकताय की एंडवरती दाखवते, म्हणजे ही सर्व प्रोसेस कम्प्लीट होऊन आता ते एंडवरती आलेलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते, इथून आपण त्याला पहिले ऑफ करून घेऊया. आता तुम्ही बघू शकताय 0 आहे, हे ऑफ केल्याच्या नंतर 0 केला आहे, म्हणजे आपलं मशीन ऑफ झालं आहे. तर आता तुम्ही बघू शकताय की हे गरम पाण्याने धुतल्यानंतर काय होते. तुम्हाला जर थोडंसं गरम वाफ निघताना दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये तर तुम्ही बघू शकतात की याच्यातनं गरम वाफ बाहेर येते, गरम पाण्याने हे धुतल्या गेलेले आहेत लास्टला भांडे. तर हा आपला पहिला ट्रे बाहेर येतोय आणि अशा पद्धतीने आपले भांडे वॉश झालेले आहेत. ही खूप गरम आहे ऍक्च्युली आता. त्याचबरोबर आपण प्लास्टिकची पण एक प्लेट ठेवलेली होती तर तिला काहीच झालेलं नाही, तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीचे जे प्लास्टिक आहेत ते तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये. आपण थर्मास लावलेला होता तर आपला थर्मासही एकदम छान असा वॉश झालेला आहे. त्यानंतर मी ही तेलगट कढई लावली होती, तुम्ही बघू शकताय की कढई खूप छान अशी वॉश झालेली आहे. ही खूप ऑइली होती, खूप तेल होतं याच्यात, ही पण खूप छान वॉश झाली आहे. आणि दुधाचं भांडे तुम्ही बघू शकताय, दुधाचं भांडं होतं पूर्ण क्लीन झालेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला साईडला काहीच दिसणार नाही, खूप छान क्लीन झालं आहे. त्याच पद्धतीने मी चहाचं पण भांडं लावलं होतं, तेही क्लीन झालेलं आहे. आता हा आपण वरचा ट्रे बाहेर काढूया. तुम्ही बघू शकतात भांडे किती छान चमकत आहेत, किती शायनिंग आहे भांड्यांवरती, असं वाटतं नवीनच भांडे आहेत. मी तुमच्यासमोरच भांडे लावले होते, तुम्ही बघितलं होतं मला लावताना. काचेचा ग्लासही खूप छान असा वॉश होतो, कपही खूप छान असे वॉश होतात. आणि हा डब्बा जो मी माझा किराणा संपला तर रवा होता याच्यामध्ये, किराणा संपला की मी अशा पद्धतीने आता लावते धुवायला. तर तुम्ही पहिला त्याचं हे बघू शकतात, आता बघा असं वाटतं नवीनच आहे.
प्लास्टिकची एक प्लेटही मी यात लावली होती, तर ह्या प्लेटला सुद्धा काही झालेलं नाही आहे. फक्त ज्या बरण्या असतात ना प्लास्टिकच्या, त्यांना थोडा प्रॉब्लेम होतो, बाकी सगळे भांडे खूप छान वॉश होतात. तर मी खूप हॅप्पी आहे की माझ्याकडे खूप छान अशी शांताबाई आहे की जिचा उपयोग मी कधी करू शकते माझ्या दिवसाच्या कोणत्याही वेळेमध्ये, किंवा मला लेट होतं आहे आणि भांडे खूप राहिलेत, आल्यानंतर माझ्याकडे गेस्ट येणार आहेत, तर मी पटकन भांडे लावते, बाहेर जाते, माझी कामं करते आणि रिटर्न आल्यानंतर मला धुतलेले भांडे आणि ते पण गरम पाण्याने खूप छान हायजिनिक झालेले भांडे मला भेटतात. मी खूप हॅप्पी आहे. तर तुम्हाला हा डिशवॉशरचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जे अशा पद्धतीने डिशवॉशर वापरता आहे तर त्यांनीही मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कसा याचा फायदा झाला आहे, किंवा तुम्हाला कसं वाटलं आहे हे डिशवॉशर, तुमच्याकडे कोणत्या कंपनीचा डिशवॉशर आहे तेही मला कमेंट्समध्ये सांगा. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा, लाईक करा. तुमच्यासाठी जर फायदेशीर झाला असेल व्हिडिओ तर तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा, कारण हा व्हिडिओ मला असं वाटतं की खूप फायद्याचा आहे, तर तुम्ही दुसऱ्यांनाही हा व्हिडिओ दाखवू शकतात. तर अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ, तर फ्रेंड्स हा होता आपला आजचा व्हिडिओ. अशाच नवनवीन व्हिडिओज घेऊन मी तुम्हाला भेटायला येत राहील. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनही हिट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.